संयुक्त महाराष्ट्राची सर्व पाहिली आहे, मी गोव्याची सर्व पाहिली आहे, आणि बाणे विरोधाच्या लढ्यात येरड्याची यात्रा देखील केली आहे। माझा मोठेपणा सांगायसाठी बोलत नाही, पण या आंदोलनानंतर आजचा दिवस मी पाहतोय आणि मला अतिशय आनंद वाटतो की आज देशातला तमाम शेतकरी, शहरातले लोक, गावातले लोक, तरुणाई, व्यापारी, अरे काय देश आहे, 17 राज्यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिलेला आहे। मोदी कोणत्या घमंडीत आहेत, शहा कोणत्या घमंडीत आहेत, तुम्हाला मला सांगायचंय, घोषणा देत आहे, पण जमिनीवर काय चाललंय पहा। मला तुम्हाला विचारायचंय, जाता ना येता ना भिकाऱ्यांची संख्या वाढली का कमी झाली, कुणी वाढवली, कुणी वाढवली, बघा त्या गम्मत, श्रीमंत कोण, लोकांच्या हातात भीक आली आणि अदानी अंबानी दुनियातले श्रीमंत। अरे या चौकात एलआयसीची बिल्डिंग आहे, बँका कोणी बुडवल्या, शेतकऱ्यांनी बुडवल्या नाही, शेतकऱ्यांनी बुडवल्या नाही, कामगारांनी बुडवल्या नाही, महात्माच्या कुणाकडे करावी लागली शेतकऱ्यांना। कोरोनाचा आकडा सांगता मोदी, अरे 3 लाख शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या, उन्हाळा सुटत पडला। तुम्ही रोज सांगता की कोरोना, कोरोनावर आम्ही मात केली, तुम्ही अंबाजीची कर्ज माफ केली, अदानीची कर्ज माफ केली, बँका बुडवल्यात, पण आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याला काय न्याय दिला? आज त्या शेतकऱ्यांचे आत्मे तुम्हाला दुवा देतील की आमची पुकार या तरुण माणसांच्या काळजामध्ये गेली। म्हणून या वयाचे मला आनंद वाटतोय, जे लढे पाहिले आज शेतकरी आणि कामगार एकत्र आलाय, या एकीला मी अभिवादन करतो। शेतकरी कामगार एक तुटीचा, शेतकरी कामगार एक तुटीचा, होश मिळावो, होश मिळावो, मोदी शहा, मोदी होश मिळा, अरे होश मिळावो, होश मिळावो, वाढत्या विषमतेविरुद्ध लढायचंय। आज एकट्या आलात मला समाधान नाही, तरुण माणसाला मत मिळालंय, पद मिळाली आहे का, पद मिळाली आहे का,
कोणत्या मताचा काय उपयोग? आम तरुण माणसाला पद पाहिजे. तुम्ही आत्मनिर्भरतेच्या बाधा मारू नका. तरुण माणसाला सांगायचं, सांगा मोदीला आमचं भविष्य आम्हाला ठरवू द्यात. तुम्ही कोण ठरवणार? तुम्ही भांडवलदारांचे दलाल बनलात. तुम्ही आमचं भविष्य ठरवू शकत नाही. आमचं भविष्य आम्हाला ठरवू द्या. या देशातील तरुण नाही, या देशातील महिला असू द्या, स्त्री असू द्यात, आज मुली पुढे चालल्यात. तरुण माणसानं मला विचारते, शिक्षणामध्ये कोण पुढे चाललंय? का बर, का बर? महात्मा फुले, सावित्रीबाई, बाबासाहेब आंबेडकर. आम्ही फक्त आमचे विरोधक काय करतात, गंमत बघा, तरुणाला काम नका, पुजाऱ्याला काम मिळालं पाहिजे म्हणून मंदिर गुरु करा. काय गंमत आहे? मला वाटते ह्याला पूजेला जर बसवून द्यावं. स्वामी तेव्हा जे चाललंय त्याच्यात आता जी एकजूट झाली आहे, या एकजुटीला माझा सलाम. तुम्हाला शब्द येतो, या देशातली विषमता नष्ट करायची आहे. भारताचं नाव चीन नंतर, रशिया नंतर लोकशाही मार्गाने बुलंद करण्याचं काम दुनियेच्या यज्ञवाद माणसांना आम्हाला शब्द द्यायचा आहे. ते काम आपण करूया. तुम्ही माझे दोन शब्द या वयात ऐकून घेतले. तुमच्या एकजुटीला सलाम करून मी माझ्या भाषांचा मत आहे.